काँग्रेस पक्षाने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवी यश संपादन करून एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. या विजयाचा जल्लोष भाजपच्या वतीने देशभर करण्यात येत आहे. भाजपच्या पनवेलमध्ये येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके वाजून विजय जल्लोष केला. यावेळी तालुका अध्यक्ष अरुषड भगत, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केनी, अनेश ढवळे, रवींद्र शेळके, मयूर कदम, उमेश पाटील आदी उपस्थित होते. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या दोन्ही राज्यातील निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. पनवेल परिसरातील भाजपच्या विविध जनसंपर्क कार्यालयात मतमोजणीचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. हिमाचलसह गुजरात राज्यात भाजपने विजय संपादन केल्याने जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पक्षाच्या कामोठीतील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक गोपीनाथ भगत, विद्या तामखेडे यांच्यासह गुजराती समाज बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात विजय पटेल, अर्षद पटेल, जगदीश पटेल, सुरेश पटेल, नितीन पटेल, संजय पटेल, नरेंद्र पटेल आदी गुजराती बांधव उपस्थित होते. गुजरात राज्यात भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याचे वृत्त जाहीर होताच परिसरातील गुजराती बांधवांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आनंदोत्सव साजरा केला.